एक सिंपल गोष्ट मी तुम्हाला सांगतो की काय काय लोकांना गोष्टी खूप चांगल्या चाललेल्या बघवत नाही कोण पण असो तुमचे मित्र वैत्रिणी असो किंवा कोण आपल्या घरात पण असो तू म्हणतो आयला एवढं शांत शांत का सगळं चांगले काय तर कांड करायला लागेल मग ते डिवर्सचा थाडस तुम्हाला असं तसं आणि तुम्ही काहीतरी एक रागाच्या भरात उत्तर देऊन जाता बरोबर आहे पटकन असं उत्तर देऊन जाता काहीतरी उत्तर देऊन जातं पटकन आणि ते म्हणतात हा मला माहिती होतं तुझ्या मनात हेच आहे मग तुम्ही काय म्हणतायचं होते नाही एक्सप्लेन करायचं काय फरक पडतो काय एक्सप्लेन करू मी बट फरक पडतो आणि हे खरंच आहे कुठेतरी सांगितलंय ना की एक लक्षात घ्या जर भांडणं करताना पुढचा व्यक्ती तुमच्याशी आत्ता भांडत नाहीये दॅट मीन्स ही इज प्रिपेरिंग फॉर अ बिगर वॉर तो आत्ता पुरावे करतोय बोल तू बोल इसको बडी लढाई मी यूज करेंगे बोलून घे छोट्या छोट्या लढाई जे का जेव्हा मोठं धर्मयुद्ध होईल मी माझ्या आयुष्यात जर सगळ्यात इमोशनल इंटेलिजंट व्यक्ती कोण बघितले असेल ह्या बाबतीत तर माझी आई आहे आणि सगळ्यांचीच आई अशी असते आईनं आपल्याला काम सांगितले ते भैया तेवढा झाडू घे काम सांगून चार पाच सेकंद बी नाही झालेत लगेच झाडू घेते मला तर मग सगळंच करा लागतं पोरं काय कामाचे नाहीत <laughs> उठू दे की कसली टेक्निक आहे दुसऱ्या मिनिटात आपण झाडू घेतो कसला खतरनाक ना किती क्विकली मी जसं मागच्या वेळेस म्हणलं की आपली मम्मी जर एजंट झाली इंटेलिजन्स एजंट तर आपला देश खूप सेफ राहणार आहे आई काढून घेते मनातील सगळं मग म्हणते भया असं तसं हे ते मग तुम्ही हळूहळू कम्फर्टेबल होता कम्फर्टेबल होता मम्मीला सगळं सांगता आणि मम्मीचा काल्या अवतार असतो ना ते मम्मीनं लेटसाठी धावलेला असतो असं आहे ना आणि नाही म्हणायची पद्धत पद्धतलाही सिंपल आहे आपल्या घरात खूप क्लिअरली नो बोलतात सहलीला जायचंय मम्मी म्हणते पप्पाला विचार पप्पा विचार पप्पा म्हणते माझं कुठं काय मम्मी विचार <laughs> तीन दिवस खेळावतात तीन दिवस डायरेक्ट नो म्हणून पोराला कसं दुखवायचं किती सिंपल आपल्या मला असं आता मी जेव्हा मागच्या ह्याच्यामध्ये सेशन्समध्ये मा किंवा मागच्या स्पेशल्सला माझ्या वडिलांबद्दल खूप बोललो आणि मला दोन वर्षा आधी पण एक व्यक्ती बोलली ना आत्ता पण एक जणांना सांगितलं की तुम्ही तुमच्या आईबद्दल बोला पुढच्या स्पेशल्सला आय विल टेल यू व्हाय मी का नाही जास्त बोलत माझ्या मम्मीबद्दल व्हिडिओ किंवा काय कारण मला माहिती आहे ती व्हिडिओ बघताय मग आमची माता रडल परत कारण माझ्याबद्दल बोललो माझ्या परत मला नाही आवडणार माझी मम्मी रडल इव्हन तिला असं मी कधी कधी बोलताना घरातल्यांबद्दल तेव्हा पण तिला असं येऊन येतं आपल्या आईचं जग किती छोटं असतं बघा ना किती छोटा असतं की तुम्ही खुश ती खुश तुमचा चेहरा पडला तिचा चेहरा पडला काय अदर एक एक्सपेक्टेशन्स आहेत आणि मला खरंच प्रश्न पडतो ह्याच्या व्हायला एवढं डेडिकेशन आपल्याला ॲज अ पॅरेंट देता येईल का आपण मॅच नाही करू शकत मॅचच नाही करू शकत किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि मग हार्ड लव पाहिजे ना काय काय लोकांना मम्मीचं पण हार्ड लव आहे की सगळ्यात मोठा असे जर मम्मीनं आपल्यासोबत काय केलं असेल ना आपण दिवसभर उन्हाळ्यात खेळलो आहे क्रिकेट आणि तान लागली म्हणून पिला आलो मम्मी म्हणली बास आता बाहेर जायचं नाही आणि पुढची बॅटिंग तुमचीच होती अगं <laughs> मम्मी मला नाही 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 आता बाहेर नाही जायचं किती भारी तर मम्मीला माहित होतं की आता पोरग तर आता आत आल्यावर कसं सिम्पल गणित मम्मीवर नाही किस्सा आठवला आणखी एक मुलगा होता त्याला कुणाची तरी हिमिलेएशन करायला खूप मजा यायची म्हणजे नाही का आता समजा त्याचं कोणीतरी टॉंड मारला आणि त्याची घेतली कोणी तर तो एकच डायलॉग मारायचा सगळ्यांना समजा एखादा मुलगा मुलीसोबत बोलायला गेलाय ठीक आहे तर तो, तो एकदम वल्नरेबल असतो ना फर्स्ट टाइम बोलताना एकदम फ्रेज यायला असतो असं नाही का त्याला काही बोललं तर असं एकदम सॉफ्ट हार्टेड होऊन असे अशी बोलतो आणि हा जाण म्हणायचा ए यार तुझ्या नाही विचारले कुठल्या गिणीत धरण ठेवले पुरी पुढेच बोलायचा संडाचा नळ बंद का नाही केला तुझ्या विचारते पुरी पुढंच म्हणणार आहे हो, डायरेक्ट डायरेक्ट तिच्या पुढेच लायकी काढणार लय खतरनाक असतात लोक खतरनाक आणि मी माझ्या मित्रांना तर मी नाव नाही घेणार मागच्या पाण्याचं नाव घेतलं पण हा किस्सा पाण्याचाच आहे आम्ही असं बघितलेलं की मी म्हणजे स्टाईल ऐकून आणि पाण्या आमच्या पुढचा पुरी पुढचा वेगळा आहे एकदा मी बघतोय की ऍक्च्युअली आय वॉज देअर स्टारबॉक्स फेवडे भाऊचा टोन बदलतोय पोशर आमच्याबरोबर बाहेर जायचं म्हणल्यावर बरमोड्या येते पुरीवर जायचं म्हणलं चार वेळा आंघोळ करतं आहे स्प्रे मारतंय सगळं करून तिच्या फोटो आणि प्रत्येकाच्या आयुष्यात असा मित्र असतो मुली पुढं वेगळी स्टोन वेगळाच आवाज वेगळंच सगळं आणि आपल्या पुढं कसं पण राहतंय ते आणि आपण म्हणतो की यार नाही मला इंटरव्ह्यू साठी स्वतःला प्रिपेअर करता गाप तू तुला <laughs> सगळं येतंय बट इट इज ऑल अबाउट हाऊ बॅड यू वॉन्ट इट तुला कुठली कुठली गोष्ट किती लवकर हवी ठीक आहे काय फरक पडतो काय फरक पडतो म्हणत म्हणत एवढा फरक पडला आयुष्यात की आता तो फरकच वाजायलाय ना माझा भाऊ अनुजन मी एकदा लहानपणी क्रिकेट खेळायला चाललेलो आणि ते ले चिडक आहे म्हणजे तो हारलाय असं इतिहासाच्या नोंदीत कुठंच नाहीये कारण हारलाय म्हणाल त्याला तो रडतो डायरेक्ट आणि व्हिडिओ व्हिडिओ काढून दे डिलीट कर म्हणतो मॅच जर हारली ना आपल्याकडे जर व्हिडिओ असेल त्या मॅचचा व्हिडिओ डिलीट करला होतो काय फुटेज आता तुझ्याकडे हारला आणि आता मी मॅच्युअर डिसिजन घ्यायला लागले ज्या टीममध्ये आणज असेल त्याच टीममध्ये खेळतो कारण ती मी ती टीम, टीम हारणारच नाही ना, ना। <laughs> तर एकदा आम्ही मला माहित नाही की बाबा भूत देव विवू तुमचा ह्याच्या विश्वास आहे का नाही बट आय नो निगेटिव्ह एनर्जी आणि पॉझिटिव्ह एनर्जी आता मी तुम्हाला थोडीशी एक हॉरर स्टोरी सांगणार आहे कारण आता दिवस <laughs> आहे आणि ही हॉर स्टोरी ती रात्री आठवायची सो आमची ते गोडाऊन नाही तिथे शाळा झाली अनुजच्या मित्राचंच ते गोडावन होतं आणि ते मागं ओडा आहे असा वडा म्हणतो आम्ही त्याला मध्ये नदी असते तर तो तोन मी ते आमच्याकडे हिरो रेंजरची सायकल कुठली असते ती ती पॅन्डल मारत मारत आम्ही दोघ गेलो आणि निलगिरीची झाड हायला लागली मोठ्या मोठ्यानं आणि बाहेर का काहीतर आवाज यायला लागला माझी फाटून हातात अनुज म्हणला भाई या हा काहीतर हाय इथं एवढं म्हणून अनुजन मी पळायला सायकलवर मीन सायकल पडलो अनुज मला तिथोच टाकून घरी आणि मम्मीला सांगतोय बाय ताई तू जा त्याला गेला बलोट लागेल ह्याला मी फरक पडा ना मी हळूहळू सायकल जिंदोगीत परत तिथं गेलो कधीच नाही माझा एक मित्र होता आमच्या इथं चार भिंती म्हणून एक ठिकाण आहे तिथं मुलं मुली फिरायला जायची आणि त्यांना आम्हाला काय सांगितलेलं की आता पैसे नसायचे ना मर मग पोर घानायचे ह्याची गाडी घे ह्याचा पेट्रोल घे सिल्क साठी ह्याचा पैसा घे अरे कटबरी सिल्क साठी पैसे उसण घ्यायला लागायचे मग तो मैत्रिणीला घेऊन वरती फिरायला गेला गर्लफ्रेंडला आणि वरती पोलीस आले आणि ह्याचं स्वतः एवढं सेल्फ लव पोलीस आलेलं दिसलं की तिला म्हणलं तुझ्या तू माझ्या बर नाही तू तुझी तुझी पळ सुटलं पूर्कीला तिथंच ठेवली शिवाय उतरून खाली आलाय अरे मी म्हटलं कुठे सुप्रिया म्हणलं वरती आपलं काय आपल्यावर नाही चल चल म्हणलं भावा लग्नासाठी विचारलेस तू तिला तिला वर ठेवून आलेस वे आणि ती पोरगी पोलिसांना सापडली तिनं ह्याचं नाव येऊ सगळं सांगितलं ह्याला जीप आहे मी अशी काय लोक बोलले त्याला काही कशाचाच फरक पडत नाही कशाचाच फरक पडत डेंजर आहेत आमच्या देवरात म्हणून पोरग आहे देवर सगळ्यात मी मी सांगतो त्याला कुठेही सोडा भारताच्या कोपऱ्यात किंवा जगाच्या ती जिथं सांगेल तिथं येणार काय काय लोक असतात ॲडॅप्टिव्ह असतात गुड ॲट कम्युनिकेशन बरोबर आहे कुणाशीही बोलू शकतात खूप छान असतात लोक आणि त्याला आहे ना थ्रिल खूप आवडतं म्हणजे आयुष्यात थ्रिल नसरला की देवा भागवत काय तर थ्रिल आणणारच मग आता आपल्याला कुठं तर जायचंय तर आपण काय म्हणतो मॅप टाक ते म्हणतो मॅप नाही टाकायचं मी नेतो मला रस्ता माहिती ह्याला माहित नाही तो शहरात पहिल्यांदा आलाय त्या शेवट म्हणतो घे राईट घेराव अरे हवालदार दिसलं घे राईट आणि जिथं चाळीस मिनिटात पोचाय तिथं दोन तासांत पोचलं म्हणतो आणलं की नाही शेवटी अरे म्हणलं देवाला बी दया आली आपली म्हणून आलो आपण इथं बट मी खरंच सांगतो असे मित्र पाहिजेत आयुष्यात हे खूप फरक पडतात कारण हेच किस्से आहेत आपल्याला हे आपण आपल्या आजोबा झाल्यावर हो काय सांगायचं आपल्या पोरांना हा की आपल्याला लगेच रिप्लाय यायचे ना आपल्या तुला एवढे फॉलोअर होते तुझ्या आजोबाला एवढे फॉलोअर होते पर्ग म्हणजे चल मला सहाव्या वर्षी तेवढे धीज आर द थिंग्स दॅट यू शूड कन्झ्युम दॅट यू शुड लिव्ह अशी लोक चार नमुने आयुष्यात पाहिजेतच बरोबर आहे ना काय लो काय लोक असतात पोपटला सारखं कॅन्सल कॅन्सल म्हणते जे म्हणाल तेच होतं आमच्या अनुजीबद्दल पण असे माझ्या भावात त्याच्या मनात जे होतं ना ते होतं एकदा आम्ही चहा प्यायला घरातून निघालो आणि मस्ती बघा चहा प्यायला पंधरा किलोमीटर दुसरीकडे जायचं आणि निम्मे रस्ते त्याच्या मनात काय आलं दुकान बंद असेल तर तिथं गेलो दुकान बंद इतका डेंजर इतका डेंजर आणि तिचं काय ठरवलं की वेगळंच होईल आता पाऊस पडतोय बाहेर हे ना छत्री घेतली पाऊस बंद छत्री नाही घेतली की पाऊस चालू एक दिवसाला मांजर आडवं गेलो म्हणलं अनुज मांजर आडवं गेला आता दिवस खराब झाला म्हणलं माझा नाही त्या मांजराचा दिवस खराब जाणार आहे अशी लोक पाहिजेत आयुष्यात बघा ना था, था <laughs> की प्रत्येकानं बघायचं आयुष्याकडं बघायचं वे किती डिफरंट आहे बरोबर आहे काय काय लोक का असतात ना ते तुमच्यासोबत येतात बसतात आणि तुम्हाला असं दाखवतात अरे बाबा चिलरा रे एवढे काय असते आयुष्यात छान दुसरं असतं ते एवढं टेन्शन देतं तो नसतो काही कार्यकर्ता पेपरच्या आधी येतो म्हणतो आयुष्य शपथ बहुतेक डी सेक्शनच्या पेपर येणारे पेपरले अवघड असणारे माझा तर काहीच अभ्यास झाला नाही कुणाबर बी जवळ आपण त्याच्यावर राहू नका तिची स्ट्रॅटर्जीच ती असती अभ्यास कमी झाला की गावाला वेळा मारून लय अवघड पेपर असणार आहे अरे लय असं आहे आणि पेपर आलेला ते कसं करता माहिती का आणि लावतोय पुरवण्या मग मी टॉपर होता ना माझी स्ट्रॅटर्जी काय होती तुम्हाला सांगतो फरक कसा पाडायचा मार्कात आता पहिल्या वीस जणांच्या जा पोरीच असायची आमच्यावर मी एकटाच पोरगा असायचो आणि मग ती खुन्नच झालते ना मुलगी टॉपर असते ना त्याच्यासोबत जर तुमची खुन्न असतात ना बेकार असते ती लय बेकार बेकार खुन ह्याला पडलेच कसे मार्ग असं असतं आणि मला दबाव तंत्र खूप भारी जमायचं आता मी दोन वर्षानं सिनियर होता ह्यांना मी काय करायचो पेपर चालू झाला की विसाव्या मिनिटाला पुरवणी मागायचो अक्का वर्ग कोम्यात जायचा हे लिहित का जास्त करतोय आणि त्याच्या टेन्शनमध्ये ती गांडायची पेपर लिहिता टॉपर और काय लिहितो यो माझी एक पुरवणी होईपूर्ण ह्यानं ना चार मागवल्यात मग पुरवण्या कशा लावायच्या तुम्हाला माहिती आहे देर आर टेन इम्पॉर्टंट पॉइंट ऍज फॉलोज एक पॉइंट एक लाईन सोडून एक पॉईंट एक लाईन सोडून परत खाली एक्सप्लेनेशन एक एक लाईन सोडून आणि सगळ्यात शेवटी कन्क्लुजन परत पंधरा पॉईंट ओळीनं सगळे आणि हे चालू आहे सगळं कोल्ड वॉर चालू आहे एवढं भारी वाटायचं सगळ्या गोष्टी की अरे हा बास किती छान आणि आता आल्यावर कळतं की अरे आपल्याला काय काय गोष्टींचा आता फरकच पडा ना आता स्टेजला तुम्ही आल्या असाल आत्तापर्यंत की लोक चालल्यात आयुष्यातनं काय फरक पडतो कोण काय पण म्हणतंय काय फरक पडतो बरोबर एक डजन आंबं ऐकत घेतलं आठ नास्कं निघल्यात ना हे तर फरक पडतोय सातशे रुपये डझन न घेतले ऐकत हा ना की आपल्याला ज्या गोष्टींचा फरक पडायला पाहिजे त्याचा आता पाडा ना आणि लहानपणी खरंच आपल्याला ज्या गोष्टींचा फरक पडायचा ना त्या गोष्टींचा फरक आत्ता पडायला पाहिजे होता लहानपणी आपल्याला आपली झोप खूप महत्त्वाची होती माहिती आहे ना आपण कोलून देतो सगळे झोपले महत्वाचे झोपायचोच सेल्फ ल मला हे पाहिजे तर पाहिजेच खाण्याचे दोन पोर्शन असतील तर सगळ्यात मोठा पोर्शन मलाच पाहिजे जसं वय वाढेल तसं आपण एक गोष्ट शिकलो आर्ट ऑफ सॅक्रिफायसिंग ठीक आहे आणि जर तुम्ही घरातले मोठे असाल किती लोक घरातले मोठे तर एल्डर आहेत पाप असतं रे मोठं असणार सगळे एक्सपेरिमेंट तुमच्यावर होणार आहेत आणि जे एक्सपिरिमेंट तुमच्यावर सक्सेसफुल होणार ते आणि आता वाटायचं की आता कंप्लेंट करायचो त्या गोष्टींची की अरे हे असं काय ते तसं काय आता वाटतं भारी झालं बरं झालं मुद्दम झालं ते कारण हे मेमरीज आहेत बट आपण रोज कितीतरी गोष्टी अशा इग्नोर करतोय की आपल्याला कळतच नाही त्या गोष्टींचा फरक किती पडतो आणि मला आत्ता आत्ता कळतंय इफ यू आर मिसिंग टू आस्क युअर पॅरेंट्स हाऊ वॉज युअर डे खूप जास्त फरक पडतो तुम्हाला तुमच्या आई वडिलांना विचारलं पाहिजे हाऊ वॉज युअर डे कसा होता तुमचा दिवस मी मी पैज लावून सांगतो जर तुम्ही घरापासून लांब राहताय तुम्ही जर कॉल केलाय घरी आणि घरातल्या विचारलं की कसा होता तुमचा दिवस उत्तर देतात अडकळतात आडकळतात ते कधीच सरळ उत्तर नसतं मोस्ट ऑफ द टाइम्स वडील अडकळतात कारण दे डोंट एक्सपेक्ट इट फ्रॉम अस नो की आपण विचारावं म्हणून बरोबर आहे आणि ह्यात जर सगळ्यात भारी जर तुमचे आजी आजोबा आत्ता तुमच्यासोबत आहेत मग तुमच्याकडे तर काय म्हणू शकतो की ती डिफेन्स सिस्टीमच आहे काही होते आजीकडे जाऊन थांबायचं काय कोणाच चालत नाही आजी पुढं आजोबांच्या फुटं टाक आणि आजी आजोबांबद्दल सगळ्यात भारी गोष्ट आपल्याला काय आवडायची बिकॉज दे आर गुड स्टोरी टेलर्स ते स्टोरीज सांगायचे त्यांचं असणं खूप गरजेचं असतं ते स्टोरी सांगायचे ते सांगायचे हे असं आहे ते तसं आहे हे असं झालं ते तसं झालं आणि आपल्याला कळतं की अरे ह्यांचा सहवास किती महत्वाचा आहे आणि कधी कधी तुम्हाला प्रश्न पडतो का रे की एखादा व्यक्ती वारला आहे आपल्या आयुष्यात आता म्हणजे संपलं आजी आजोबा गेले का कोण गेलं आपण दहा बारा दिवस रडलो नंतर नाही आठवत खूप दिवस ते आणि अचानक असं काहीतरी भरतून पडत आठवतो मग कधीतरी तुम्हाला प्रश्न पडतो की अरे मी विसरू कसं शकलो या व्यक्तीला कसं विसरलं एवढ्या लवकर बट रिॲलिटी हेच लोक विसरणार विसरतात कारण की गर्दी खूप जास्त आहे आणि प्रत्येकजण कुणाला ना कुणाला तरी रिप्लेस करायच्या रेसमध्येच आहे आय विल बी रिप्लेस्ड यू विल बी रिप्लेस्ड एव्हरी वन विल बी रिप्लेस्ड आपलं काम काय जेवढा वेळ आपल्याकडे दिला आहे तिथं आपला आपण रोल प्ले करायचं आहे आणि बाजूला व्हायचं इफ वी एक्सपेक्ट की जेवढा मी रोल प्ले करतोय बदल्यात मला काहीतरी मोबदला मिळावा तर अल्टिमेटली यू विल बी हर्टिंग युअरसेल्फ आता आय पी एल चालू आहे बरोबर आणि मला अचानक कळत नाही की आपल्याकडं आय पी एल चालू झालं की लोकांना होतं काय जीवा उठत्यात एकमेकाच्या एम आय वर्सेस सी एस के आर सी बी सी एस के आर सी बी एम आय त्यांच्या घराला कोण काय बोललं तर हे भांडाना पण रोहित शर्माला धोनीला काय म्हणलं की उराव बसते एकमेकाच्या कळतच नाही मला या गोष्टीचं काय इंडियन प्लेयर्स आहेत बहुतेक बट ही राएवल्री, खरी रायवलरी नाही नाहीये आय पी एल वाली खाली कुठली कुठली माहितीये का अ तुकडी वर्सेस ब तुकडी <laughs> <laughs> आयो आम्ही जिंदगीत कधी एक्सपेक्ट केला नव्हता की पुरे आमच्यासाठी टाळ्या वाजवतील किंवा म्हणता आता कसं वाटतंय बरोबर वाटते ज्या पुरिंबर दुश्मनी घेतली आयुष्यभर खो खोच्या मॅचला पुरी हा खबोल सौरभ 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 दहा वरती नुसत्या मॅच जिंकल्या काय सहन बघा ना की एक वर्गाची युनिटी काय होती काय होती एका वर्गाची युनिटी आता दिसते का ते अजिबात नाही वर्गा वर्गात ग्रुप पॉलिटिक्स झाले एका वर्गात दहा ग्रुप त्या दहा ग्रुपमध्ये एक पोर्ग असायची सगळ्या ग्रुपचा मेंबर आहे आणि ते सगळ्यांना ला बांबू लावतो कारण त्याच्याकडे सगळ्यांचे सिक्रेट असतात बघा तुकड़े, ना एक एक मेंबर असतो जो सगळ्या ग्रुपमध्ये असतो तोच लोक घातक असतो तो सगळ्यांचे सिक्रेट घेतो तर तो ग्रुप तुमच्याबद्दल असं बोलत होता आणि ती सेफ राहतं बट खरंच बघा ना की तुकड्या तुकड्यांची दुश्मनी राहीवलरी जी कट्टरता होती ना त्याचा नादच नाही आमच्या वेळी तर तो विषय सोडून द्या आले की नाही पोरं अरे तुमच्या वर्गात ती आहे का नाही अनघातीच पोर लगेच गटी मिटिंग घ्यायची आपल्या वर्गातली अनगाला आहे ना ती पोरं विचारायला ती रेटायची गाज अनगा तुझ्याशी बोलत नाही अनगा ना फक्त एकदा राखी बांधली तुला पोरं माराय तयार अनगाला माहिती बी नाही पण बी डिव्हिजन आहे ना आणि हेच युनिक होतं रे हेच भारी होत तुकड्या तुकड्यात आणि पोरांसाठी बिगेस्ट कॉम्प्लिमेंट काय शाळेत की शिक्षकांनी म्हणली आतापर्यंतची सगळ्यात वाईट बेस्ट तुमची पोरं म्हणायची जर तुम्ही हे ऐकलं नाही ना तर तुम्ही नाही एन्जॉय केली शाळा खरंच नाही एन्जॉय केली आणि काय काय शिक्षक असायचे इतके भारी आता नाव नाही सांगायचं ते अजून शाळेत आहेत आता एम सी क्यू आपल्याला कधी कधी समजत नाहीत नवीन नवीन आले ते तर एक सर याच्या न म्हणायच्या पहिल्याचा दोन पहिल्याचा तीन तसेच तीन लिहा पटपट लिहा सांगून काय दहावी पेपर चालू चालू झाले झाले आणि आयुष्यभराने त्या सरांना काय समजलो खडूस आहे शेवटी सगळं सांगून गेले आमचे सर होते भातखंडे सर म्हणून मी नाव घेणार आहे आम्हाला आयुष्यभर वाटलं की यार भातखंडे सर खूप स्ट्रिक्ट आहेत किंवा काय किंवा काय पण जसं शेवटचा पिरियड होता का नाही आमचा दहावीचा सहा महिने त्यामध्ये त्यांनी आमची एवढी काळजी घेतली ग्रहपाट लेट झाला चालतंय तुम्ही आता येऊ नका अभ्यास करा प्रत्येकाला काय कसं आहे पुढे जाऊन हे करू वेगळंच रूप बघितलं आम्ही आम्ही आयुष्यभर म्हणायचो की यार सर किती आहेत किती स्ट्रिक्ट आहे आणि प्रत्येकानं बघितलं असेल हे चेंज होता नाही कारण तुम्ही इमेजन करा रेला का आपण म्हणतो एखादा व्यक्ती आपल्या आयुष्यात येतो थोडा वेळ जीव लावतो निघून जातो त्रास होतो अरे शाळेतल्या शिक्षकांच्या तर दर प्रत्येक बॅचवरती जीव जीव लावतात आणि दरवर्षी एक बॅच पास आऊट होती त्यांना काय वाटत असेल दरवर्षी बॅचवर जीव लावणार दरवर्षी एक बॅच पासआउट होणार आणि ती पोरं परत कधीतरी भेटणार आणि खर मी खरं सांगतो मी जेव्हा रिस्पेक्ट करायला पाहिजे होता स्टुडंट म्हणून तेव्हा नाही केला पाहिजे आता खूप रिस्पेक्ट करतो कारण आई बाप सोडून शिक्षक एवढीच प्राजाली होती ज्यांना खरंच आपली काळजी होती खरंच आणि ही लोक आयुष्यात असणं खूप गरजेचे खूप म्हणजे खूप जास्त माझ्यासाठी सगळ्यात जास्त जर लर्निंगची फेज कुठली असेल ना आयुष्यात तर दोन हजार चौदा डिसेंबरपासून पुढचा जूनचा महिना होता मी खूप कमी बोलतो या गोष्टीबद्दल बट देर इज नो सिंगल डे जिथं मला सूरजची आठवण नाही आली ठीक आहे सूरज सूरज, uh, सूरज पवार वॉज माय फ्रेंड आणि आमची मैत्री पण खूप ऑट टर्न्सवरती सुरू झालेली आणि मी बारावीत होतो आणि तो, तो वेगळ्या ग्रुपचा मेंबर होता आम्ही में वेगळ्या ग्रुपचा आणि तो मला मारायला होता मी म्हणला तुझी मस्ती जे रावणार आहे आणि माझी कधीच कोणाला भ्यायची नाही पण मी लय भ्यायचो कारण सूरजा बेकार मारायचा आणि त्याच्याकडे पोरले होते सूरजा म्हणला वनमॅन शो लावायचा वन मॅन शो म्हणजे कळलं ना पोरं पोरं भांडणार बाकीच्यांनी कोणा मी म्हणलं नाही बाबा मी सॉरी म्हणतो मी कधी कोणाला सॉरी म्हणलं नसतं सूर्जाला सॉरी म्हणून नंतर आमचे असं झालं की जे मित्र जे दुश्मन वाटायचे ते मित्र झाले आणि सूरजन मी मित्र झालो आम्ही मित्र झालो रोज फिरायला लागलो फिरोज फिरायला लागलो आणि एक दिवस असं आपण त्याच्यासोबत बसलो आहे त्या कल्याणाच्या बागेपैकी बसलो आहे आपण म्हणलं चल सूर्जा येऊ का तो म्हणला आम्ही चाललंय वास्तुक शांतीला ठीक आहे येऊ का मी कोरेगावला गेलो घरी गेलो घरी पावभाजी बनवली मला अजून आठवते आहे तसं आणि मी मम्मीला मदत करतोय ते पाव गरम करायला मला कॉल आला गिऱ्याचा की सावरे आर सुरजा वारला मी म्हणलं यार आत्ता पाहून तसा त्यासोबत होतो काय म्हणला सुरजा वारला मी फोन ठेवला मी मम्मीला वगैरे काय बोललो नाही मी दार लावलो आणि ब्ले बेकार रडलो आणि तेव्हा घरातल्यांना कळलं की ह्याच्या आयुष्यात असे काही लोक आहेत ना त्यांचा नसण्याला खूप फरक पडतो आणि त्याच ह्याच्यामध्ये माझे तीन मित्र वारलेले त्या महिन्यामध्ये पण सगळ्यात जास्त दुःख सुरजच्या जाण्याने झालं सहा सात महिन्याचंच कनेक्शन होतं आम्ही सेम कपडे घालायचो त्याने शर्ट गेल तोच मी घ्यायचो सगळे आणि असं कनेक्शन असतं ना काही लोकांसोबत की ते होऊन जातं आणि मला अजून माहिती आहे की ती जागा सुरेश पवारची अजून कुणी नाही घेतली दररोज मला त्याच्या आठवून येते कधी ना कधी तरी दिवसात एकदा तरी वाटतं मला असं वाटायचं कोण नाही आला ना यासाठी सूर्जा येणार आणि झालेलाच कारण मी भांडणं मारा मारायचं असं अजून तो यायचा अनएक्सपेक्टेडली गेला काहीच नाही आणि जेव्हा आपण आपल्या मित्राला माती द्यायला जातो स्वतःच्या हातानं माती देतो आपल्या मित्राला काळजाचा पीळ पडतो आपल्याला त्याच्या आईबाब दिसतात सगळं दिसतं आपल्याला कळतं की आता तो फोनमध्ये जो नंबर आहे त्याच्यावर स्टेटस नाही पाडणार कधी त्याला कॉल नाही करणार तर काय नाही दरवर्षी ती तारीख येते त्याचा वाढदिवस येतो वर्ष श्राद्ध होतं आणि आपल्याला तीच तीच आठवणी तर ना आपल्याला कळतं की ह्याच्या कुठलाही गोन कुठला ॲटिट्यूड घेऊन बसलो आहे आपण दोस्तीत माणूस गेला की संपला विषय कोण को काय तुम्ही घेतात आणि गेलेल्या माणसाला सगळी चांगलीच म्हणतात हाय तेव्हा कोण म्हणानाच कारण कमीपणा वाटतोय इतकं हिट झाली ती गोष्ट मला की तुम्हाला त्या काही लोकांच्या जाण्या नाही ना तुमच्यासोबत त्या लोकांसोबत कॉन्फिडन्स पण जातो तुमच्यातला समाजात वावरायचा सो जेव्हा सूरज गेला ना तेव्हा माझ्यातला कॉन्फिडन्स गेला पूर्ण मला समज नाही की अरे आता काय करायचं काय करायचं जाऊन काय करू किंवा काय आणि ह्या गोष्टी जसं तुम्ही फोटो जाईल तुम्हाला वाटतं ह्या गोष्टी विसराल तुम्ही नाही विसरू शकत काही लोक जे जातात ना पर्मनंटली वरतात ते नाही विसरू शकत बट वॉट कॅन यू डू फॉर देम मला आत्ता कळतं की जे तो सूर्जा असेल तिथून जर मला बघत असेल तर म्हणा ह्याच्या आहे किती वाद तो बस दॅट इड नथिंग एल्स यू कॅन डू तुम्ही एवढंच करू शकता त्यांना फक्त प्राऊड फील करून देऊ शकता ह्याच्या पलीकडे काहीच फील करून देऊ शकता म्हणून मी जेव्हा जेव्हा म्हणतो यार जर तुम्हाला गाडी पाळवायची जर आवड असेल नको पळू तुला पाण्यासोबत मस्ती करायची हौस असेल नको करू आता आता जसं मोठं होईल तसं कळतं की ह्याच्या जस्ट इमॅजिन एखाद्या व्यक्तीला आपण मोठं करतो लहानापासून मोठं तो असा गेला आई बापच आपलं सोडा आई बापचं काय आणि तुमच्या पण आयुष्यातले कितीतरी मित्र गेले असतीलच असे प्रत्येकाचं आरावड कोणतं असतं आई बाप तुटून जातात राहत न पूर्ण का फक्त एका चिप थ्रिल साठी त्या बघा ना की गाडी साठ वर न ऐंशी वर नेणं ह्यानं किती फरक पडतो कट न मारणं हे किती फरक पडतो पोहायला न येताना मित्र म्हणला काय झालं फाटली का म्हणून विहिरीत उडी टाकण्या किती फरक पडतो एकदा पिऊन बघकी काय होतंय एकदा पिऊन झाल्यावर किती फरक पडतो आयुष्याला दारोडा बनवला त्याला घोडा लावला अख्या करायला त्याच्यातून तो दारोडा बनणार त्याच्या बायको अन्याय करणार पोरांवर अन्याय करणार पिढी बरबाद करणार तो मित्र म्हणला एक गोड घेऊन बघ काय होते किती फरक पडला वेअर इज द बिग्गर पिक्चर नो वेअर चिप थ्रिल्स इन्स्टंट पाहिजे मला डोप मी आणि काय काय लोक म्हणतात फटतोय फटतोय हो बाबा चालतंय मला जिवंत याला महत्त्व आहे जिवंत फटतोय मी आई बापासाठी माझ्या जीवन आमच्या घरात एक नियम होता सात नंतर घराच्या बाहेर नाही आणि मला आत्ता कळतोय तो नियम एक नंबर होता सात नंतर घराच्या बाहेर नाही त्यामुळे आम्ही कधी जास्त नाही का म्हणजे ते ह्या नियम कधी इम्पोज झाला जेव्हा भिन्न केली त्यानंतर तेव्हाच त्यांना कळलं ह्याला नाही पाठवायला पाहिजे बट त्यानंतर मला कळलं की यार त्यानंतरच मित्रमित्र आपण एकत्र येतो काय तर वेगळं सुचतं आपण वेगळं काहीतरी तर करतो घरातल्यांनी जपलं आपल्याला काय लोक अचानक जातात कोविडमध्ये तर आपल्या अवतीभोवतीची कितीतरी लोक गेलेत वी वेअर एक पर्सेंट पण प्रिपेअर्ड नव्हतो आपण कोविडसाठी एक पर्सेंट पण नाही एक पर्सेंट पण प्रिपेअर्ड नव्हतो आपण मे महिना आठवते तुम्हाला दोन हजार एकवीसचा ना सगळ्यात पीक स्टेज होती सगळ्यात पीक स्टेज तेव्हा कोविडचे एवढे केसेस होते आणि एवढी लोक वारत होती की व्हॉट्सअपचे स्टेटस बघायला भीती वाटायची कारण स्टेटसमध्ये एकच असायचं की कोणतं गेलेले कोणतर गेलेले जस्ट इमॅजिन गे कितीतरी लोकांना शेवटचं गुड बाय म्हणता आलं नाही आपल्या फॅमिलीला हा झालं गेलो आहे चालतं आपण किती ग्रेटफुल आहे रे आयुष्यात मी प्रत्येक सेशनला परत येऊन येऊन ह्याच गोष्टी का सांगतो की अरे ग्रेटफुल राहा लय समाधानी पाहिजे आपण खरंच लय समाधानी पाहिजे खरंच समाधानी पाहिजे मस्टर मटेरिलिस्टिक गोष्टी पाहिजेत का आयुष्यात हो पाहिजेत ठीक आहे ओके ठीक आहे ह्या बाबतीत आपल्या आईवडिलांनी एक डायलॉग मारलेला असतो बाबा कधी तर पॉला तर तुम्ही पुण्यात आला एवढं राहिलेलं इथं कधी कधी तुम्हाला रडू वाटतं काय तर तुमच्या आयुष्यात घडलेलं असतं आणि अचानक तुम्हाला आईवडिलांचा कॉल येतो आणि तुम्ही सांगता त्यांना असंच होते पप्पा म्हणतो तू माघारी घरी हायचं सगळं सोडून तुझ्यापेक्षा महत्वाचं काय नाही तुमच्यावर लावलेले पैसे खर्च कुठं मानल्या हिशोब त्यांनी बरोबर वर ये माघारी काय लोक म्हणतात हो पण माघारी गेल्यावर घरी जाऊन परत ते प्रवचन चालू करणार ते बोलून दाखवणार म्हणजे तुझं काय एक्सपेक्टेशन आहे रे आपण कुकर विकत घेतला बघा आणि कुकरनं शिट्ट्या नाही दिल्या तर आपण कुकरवाल्याला दे शिवाय देतो पोरगा जल मला घातलं आणि ते जर असं निघालं तर का शिवाय नाही घालणार बरोबर आहे का चूक आहे पोरगा जल मला घातलं ते आता सांभाळायचं वय झालं तर सांभाळा ना वागलं पाहिजे तसं वागलं नाही तरी पण आई वाढलेलं नाही नाही हे कसं आहे ही एक साधी गोष्ट विकत घेतली ती फॉल्ट निघाली की आपण मालकाला शिवाय देत बरोबर आहे हे जेव्हा मी नाव ठरवत होतो या सिरीजचं काय फरक पडतो तेव्हा मी बऱ्याच गोष्टी रेकॉल केल्या आयुष्यात आणि मला एक गोष्ट सगळ्यांच्या आयुष्यात तंतुंत सापडली जेवढी मुलं बसलीत किंवा कधीतरी <laughs> आपल्या सगळ्यांना एकदा असं वाटलं की असं उंचच उंच गवत असावं आणि लांबच्या लांब पठार असावं आणि असं पळत सुटावा ना की थांबायचं नाही कुठं सगळ्यांना एकदा तरी वाटलं हे सेम सेम फँटसी सेम नथिंग आणि रड 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 रडावं दॅट्स इट एवढं सेम का सगळ्यांचं मी परत सांगतो देवाकडं वेळ नाही आहे कुणाला स्पेशल बनवायला आपण सगळे लॉट चमाल आहे आपल्या सगळ्यांची स्टोरी सेम आहे इंटेन्सिटी कमी जास्त आहे प्लेसमेंट इकडे तिकडे सो कधीच असं समजायचं नाही की खुदाने मुझे से बनाया होगा नाही वेड्या अजिबात नाही बरोबर आणि खूप लोक आजकाल क्रिटिसाइज करायला लागले खूप साऱ्या गोष्टींना मी पण करायचो हे आजकालचे निब्बे अरे आपण पिऊतो की निब्बे बरोबर ना सतरा अठरा एकोणीस वर्षात आपण काय केले आपल्याला वाटायचं हीच लाईफ आहे नंतर कळतं अर ही लाईफ आहे नंतर कळतं अच्छा ही लाईफ आहे बरोबर आहे आपलं घर पुढं नेणं फॅमिली पुढं येणं देश पुढं नेणं सगळं फुडून येणं आणि मी कोड क्रॅक केला आता जर तुम्ही समाजासाठी काही पाच पर्सेंट जरी करण्याचा प्रयत्न केला ना तरी समाज तुमच्यासाठी काहीतरी करायचा प्रयत्न करतोच कुठल्या तरी मार्गानं राईट करून बघा तुम्ही काय नाही विचार केला ना तरी समाजाचा थोडा विचार करायला चालू करा थोडा विचार करायला चालू करा ऑटोमॅटिकली तुम्ही काहीतरी रिसीव करायला चालू करत बरोबर ह्यापैकी किती लोक शेतकरी कुटुंबातून येतात कर गुट हातकली डू यू रिली थिंक की आपण जो रिस्पेक्ट द्यायला पाहिजे शेतकऱ्यांना तेवढं देऊ शकलो कितीतरी शेतकऱ्यांना माहिती आहे की यंदा पाऊस नाही झाला बरोबर तर पीक नाही येणार पीक नाही आलं तर कसं होईल पोरांच्या शाळेची फी वगैरे पण त्या शेतकऱ्यांनी ना शेती विकली नाही अजून आणि त्यांनीच फरक पाडला भारतात अजून उगावत्यात अजून खायला घालतात गावाकडे जावं ना तुम्ही कधी तुमच्या गेला की आणि स्वतःच्या शेतात नाही फिरायचं फक्त दुसऱ्यांच्या शेतात पण जायचं काय आप्पा काय लावले अन्न काय लावले खुरपायला आले काय भांगल्याला का, का हो करायचं आपलं होतंय तेवढं किती सिम्पली गोष्टी असतात सिम्पल गोष्ट करायचं होतंय तर वर होतंय तेवढं दॅट्स इट फिलॉसॉफी किती सिम्पल आहे जेवढं जमेल तेवढं आणि जेवढं जमेल तोपर्यंत करणार बास ह्यांची सगळ्यांची पोरं शिकायला मुंबईला पुण्याला गेलेत त्यांना माहिती आहे शेवटची पिढी असली आपली ऐंशी सत्याऐंशी वय झालं तरी जातं तर राहनात आपलं पोट भरतात आपल्याकडे हीच गोष्ट आहे आपण म्हणतो जय जवान जय किसान पण वी डोंट रिली एक्स रिस्पेक्ट देम बाहेरच्या देशांमध्ये आर्मी मॅन दिसला की सल्यूट करतो आपण लगेच म्हणतो पगार किती असतो माहिती का तुला आर्मी अरे आपल्याला लाज वाटली पाहिजे ते तिकडे थांबलं आहे तर देशाच्या सुरक्षेसाठी ते आहेत त्यांनी आपल्यासाठी आपण सल्यूट नाही करू शकलो नंतर ॲटलीस्ट स्माईल तरी देऊ शकतो नॉड तरी करू शकतो बरोबर पोरनला हेट मिळायला लागली एम पी एस सी वाल्या हा भरतीचं प्रिपरेशन करणारे पोरनला हेट देतात लोक गावातलीच लोक हा तुझ्या घरी जमीन नाही तुला खायला मिळतंय त्याच्या घरी नाही तो भरतीची प्रॅक्टिस करतोय एम पीसी यू प्रॅक्टिस करतोय त्याला नाही निघाणे परीक्षा त्याला भरती निघाना आणि हा पाराव बसून तू त्यांना म्हणतो काय काय रे चार वर्ष पुण्याला जाऊन वाया घालू अरे तू काय केलं अजिबात मग नाही काढली पाहिजेत अरे ही पोरं घरदार सोडून इथं आली अटेम्प्ट दिले नाही झालं त्यांच्याकडून परत गावाकडे आली शेती करतील किंवा काही पण करतील लागेल त्यांना थोडी तर रिस्पेक्ट मिळली पाहिजे की नाही त्याला पॉलिटिकल व्ह्यूज आले बरोबर आहे त्याला कळलं समाजात काय चाललेलं आहे त्याला कळलं देश कसा चालतो त्याला कळलं आपलं संविधान नक्की काय आपल्याला हक्क काय आहेत अधिकार काय आहेत त्याला कळलं सिस्टीम कशी चालते हे नॉलेज आहेच की बट आपण सगळ्यांनी ठरवलं की जोपर्यंत पोस्ट निघत नाही तोपर्यंत तो सक्सेसफुल फायनल प्रोडक्टवर आपल्या सगळ्यांचा भर आणि मला खरंच येतो जे म्हणतात अरे त्याने चार एम पी एस अटेम्प्ट दिलेत आणि त्याला निघत नाही अरे ही गोष्ट अशा पद्धतीनं सांगायची असते तो काय झोनमध्ये असेल तो काय स्टेटमध्ये असेल एका मार्कानं मिस झालं दोन मार्कानं मिस झालं ते समजून घेण्याचा प्रयत्न करा ना मोटिवेशन खूप लांबची गोष्ट आहे तो बोलतोय तेवढं ऐकून घेतलं आणि तुम्ही म्हणला ओके ठीक आहे तू जो ट्राय कर बेस्ट डे गुड दिवसातला तो पहिला पोरगा असू शकतो ना त्याच्या आयुष्यातला की नाही बाबा तो म्हणला घर असं करत बरोबर आता आपण बघू शकतो की पोलीस थांबलेले असतात प्रत्येक ठिकाणी ऊन आहे खूप जास्त धूळ आहे बरोबर आहे आपण म्हणतो अरे पोलीस आहे पोलीस आहे बड बडो ह्यांना पैसेच पडले असतं अरे बर ते पण धुळीत थांबला आहे उन्हात थांबला आहे बरोबर आहे बरं तू आपण म्हणतो सगळेच पोलीस तसे नसतात किंवा हे नसतात बट तुम्ही जेवढे भेटले त्यांच्यासोबत पहिलं वाक्य काय बोललं आहे गाडी थांबवल्यावर फोन लाव हां काय आलं कस अरे हो सर बोला ना सर आपण साहेब दादा किंवा काय सर बोलून बघा की एकदा सिंपल शब्दांमध्ये पण बघू शकतो ना एवढ्या एवढ्या गोष्टींनी छोट्या छोट्या गोष्टींनी फरक पडतो एकदम छोट्या छोट्या गोष्टींनी फरक पडतो किती लोकांना असं आठवतंय की जेव्हा तुम्ही कॉलेज सोडलं आता किती लोक कॉलेजलाच माहित नाही आणि जॉब बघत होता तुम्हाला कॅम्पस प्लेसमेंट नाही लागली आणि तेव्हा तुम्ही तुमच्या मित्रांना ते सी पाठवत होता आणि जो मित्र एक साथ तुम्ही मज्जा केली बंग केलं कॉलेज ठीक आहे तो मित्र जॉबला लागला लाग पण तुम्ही नाही लागला आणि आता तुम्ही त्यांना मेसेज करताय अरे माझं बक्की कुठून तो रिप्लाय पण देत नाही बघत पण नाही किती वाईट वाटतं वाट किती फरक पडला त्या गोष्टीचा बघा ना की तु म्हणाला चल रे एवढं काय होते चल 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 तेनं तुम्हाला सामील केलं मज्जा मारून घेतली सगळं केलं तो त्या ठिकाणी राहिला तुम्ही कुठं राहिला वेन यू you टेक युअर ओन डिसिजन्स जेव्हा तुम्ही स्वतः स्वतःचे डिसिजन घेता ना तुम्ही कंट्रोलमध्ये असता जेव्हा दुसऱ्यानं घेतलेल्या डिसिजनमध्ये तुम्ही सामील होता ना यू हॅव नो कंट्रोल ओवर इट जो जिकडे डे वेट करेल त्याचप्रमाणे चालायला लागतं सेम पद्धतीनं सेम पद्धतीनं चालायला लागतं खूप छोट छोटे छोटे एलिमेंट्स आहेत खूप छोटे छोटे जे एलिमेंट्स ही पूर्ण सिस्टीम चालवतात जसं मी मगाशी कंडक्टरांचं सांगितलं शेतकऱ्यांचं सांगितलं आता ही ॲस्पायरंट सांगितले आपले बरोबर आहे पोलीस सांगितले तसं स्टुडंट म्हणून आपण खरंच शिक्षकांच्या प्रती तेवढं रिस्पेक्टफुल राहिला पाहिजे तेवढं राहतोय का आत्ता का तर आपण म्हणतो कॉलेजनं आमचे पैसे लुटले ब तुला माहिती आहे का तुझ्या शिक्षकांचा पगार पण नाही होत वेळेत मग होरपळले तुम्ही दोघं जाताय बरोबर आहे ना तुम्ही एकालाच काय सांगताय सगळ्या गोष्टी आपण दुसरी बाजू ऐकूनच घ्यायला तयार नाही जसं मी सांगितलं कोणच म्हणत नाही माझं चुकलं सगळे म्हणतात माझ्यासोबत अन्याय झाला भाऊ माझ्यासोबत अन्याय झाला ऐकून घे आणि मग तुम्हाला डिसिजन देताच येत नाही आणि मग तुम्ही कोणाच्या रे एकाची बाजू घेता आणि जे जी बाजू घेईल त्याच्या ऑपोजिट जो, जो असेल ते सगळे विरोधात जातात सगळे विरोधात जातात